अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून गावाची जी विकास कामे झाली आहेत त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची प्रशासनाने सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावातील तरुण विक्रम पंडित घोंगडे या युवकाने कसबे ग्रामपंचायतीसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे। यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी घोंगडे यांनी याच कारणासाठी उपोषण केले होते, त्यावेळी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते, परंतु अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने ते गुरुवारपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत। विक्रम पंडित घोंगडे 5/12/2019 पासून आमरण उपोषणात बसलो आहे। मी याआधीही 4/9/2019 उपोषणाला बसलो होतो। माझ्या मागण्या आहे ग्रामपंचायत पौर कसब्याची चौकशी करून लवकरात लवकर जे दोष आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तरी मी या अगोदरही वरिष्ठ अधिकारी यांना सर्वांना भेटून पत्रव्यवहार करून कळवलेलं आहे, तरी आत्तापर्यंत कारवाई होताना दिसत नाही। 5/12/2019 पासून हो 4/9/2019 उपोषण बसलो। ग्रामपंचायत चौकशी करण्यात यावी। ग्रामपंचायतमध्ये अनियमितता व ग्रामसभेमध्ये ठराव न ठेवता कामे केली जातात, त्याबद्दल माझी मागणी आहे की कामे कोणती झालेली आहे त्याची चौकशी करण्यात यावी। नाही आतापर्यंत कोणी आलं नाही भेट द्यायला। मागच्या वेळी 20 तारखेला DS लोकंडे साहेब आले होते, त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की तुम्ही तुरतास तुमचं उपोषण मागे घ्या। ग्रामसेवकांचा संप चालू असल्यामुळे मी चौकशी करू शकत नाही, तरी संप मिटल्यानंतर मी 8 ते 10 दिवसामध्ये चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांना असं देईल, एक परत तुम्हाला मिळून देईल। 5 ते 6 महिन्यामध्ये कोणता पत्रव्यवहार ग्रामपंचायतकडून झाला नाही? ग्रामपंचायतकडून कोणताच पत्रव्यवहार झालेला नाही। मला चौकशीसाठी मुख्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, CO, जिल्हाधिकारी सर्वांकडे मी हे दिलेलं आहे लेटर, पत्रव्यवहार केलेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।